माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस मंगळवारी सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करून साजरा करण्यात आला. त्याअंतर्गत समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या वीरवुमन फाउंडेशनच्या वतीनं लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमधील कातकरी वाडी येथे आर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचं आणि मास्कचं वाटप करण्यात आलं. आयुष मंत्रालयानं आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्या रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास उपयुक्त असल्यानं त्यांचं वाटप करण्यात आलं असून यामुळे कातकरी वाडी येथील नागरिकांना कोरोनाशी लढा देण्यास मदत होणार आहे. या गोळ्यांच्या आणि मास्कच्या वाटपावेळी वीरवुमन फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्चना परेश ठाकूर, सिंपल आंचलिया, राम नाईक, हेमा कातकरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वाटपासंदर्भात वीरवुमन फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्चना परेश ठाकूर यांनी अधिक माहिती मल्हार टीव्हीला दिली आहे. माजी खासदार माननीय लोकनेते रामशेठजी ठाकूर यांचा वाढदिवस आणि त्या हा एक खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही वीरवुमन फाउंडेशननी पनवेलच्या कातकरीवाडी इथे आर्सेनिक अल्बम या गोळ्यांचं वाटप केलेलं आहे आणि मास्कसुद्धा त्यांना सगळ्या कुटुंबियांच्या प्रत्येक रहिवाशीला इथे वाटप केलेलं आहे आणि या मास्कचं आणि या गोळ्यांचं नक्कीच त्यांना कोविड फाईटसाठी नक्कीच त्यांना मदत होणार आहे. आणि आज मी गेले 17 वर्ष मी माननीय लोकनेते रामशेठजी ठाकूर यांचा जीवनाचा प्रवास जवळून बघितलेला आहे. त्यात मी नेहमीच त्यांचा कामाचा ध्यास, लोकसेवेची त्यांची जी कार्यक्षमता आहे, शिक्षण लोकांपर्यंत उच्च दर्जाचं पोचवावे ह्याच्यासाठी त्यांची धडपड बघितलेली आहे. त्यांचा कामाचा आढावा घेणे किंवा त्यांची दानशूरता, दयाळूपणा आणि त्यांची अथक परिश्रम हे नेहमी गुण नित्यक्रम आम्ही बघत आलेलो आहोत सगळेच. तर नक्कीच त्यांचे मित्रमंडळी आणि आम्ही घरच्यांनी त्यांच्याकडून थोडीशी का होईना एक छोटीशी प्रेरणा घेतलेली आहे आणि तीच प्रेरणा एक छोट्याशा स्वरूपात आम्ही अधूनमधून वर्षभरात कुठे ना कुठे करत असतो आणि इथे कातकरीवाडीमध्ये आम्ही वर्षातून 2-3 आमचे प्रोग्राम करत असतो आणि आम्हाला आमच्या आप्पांचा खूप खूप मनापासून अभिमान वाटतो आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.